नागल मतदारसंघाचा मेळावा पार पडलेला आहे. मुंबईपासून हा मेळाव्याला सुरुवात झालेली आहे. विधानसभेचं रणशिंग आपण मुंबईपासून फुटलेलं आहे, काय सांगाल? आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जवळजवळ 20,000 लोक माझ्या मतदारसंघाचे अनेक वर्षापासून मुंबईचे रहिवासी झाले आणि दर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मुंबईपासून शुभारंभ करतो. आजही आम्ही मुंबईपासून शुभारंभ केलेला आहे. म्हणजे येत्या निवडणुकीत हे मुंबईकर फार मोठं मताधिक्याने मला विजयी करतील याचा मला विश्वास आहे. पिंपरीमध्ये पण अशाच प्रकारचा एक मेळावा झालेला आहे, त्याचं टायटल देण्यात आलं होतं गुरु निष्ठा. काय आता आपल्याला माहिती आहे की मी 30 वर्ष पवारसाहेबांचं नेतृत्व म्हणून काम केलेलं आहे. अनेक वेळा मी त्यांची परीक्षा दिलेली आहे. खरं आता जो विरोधक आहे, गेल्या वेळा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, गेल्या विधानसभा निवडणूक भाजपच्या विरोधी त्यांनी अपक्ष म्हणून लढवली, त्यावेळा गद्दारी केली. पुन्हा आता ज्यांनी गुरु म्हणून त्यांना 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मोठं त्यांना मोठं केलं, सगळी त्यांची कामं केली, बालहट्ट पुरवले, सगळे निधी दिला, बदल्या केल्या, सगळं केलं. अशा ऐतिहासिक आणि अडचणीच्या वेळेला त्यांना सोडून गेले आहेत. कशी गुरुनिष्ठा, कुणाची गुरुनिष्ठा? मी 30 वर्ष पवारसाहेबांवर आहे आणि पवारसाहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी समजून घेतलेला आहे. सर, भाषणामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे की पवारसाहेबांना मी सांगूनच हे पाऊल उचललेलं आहे, पवारसाहेबांची संमती होती या निवडणुकीपूर्वी. आपल्या महायुतीचा आपण ज्यावेळा निर्णय घेतला त्याला अजितदादा नेतृत्व करी आम्ही सर्वजण अनेक वेळा साहेबांना भेटलो होतो. आम्ही शपथ घेतल्यानंतर जाऊन त्यांना भेटलो होतो. त्याला सगळ्या गोष्टीची चांगली जाणीव आहे. त्यांनी ज्या शीतलताई फराटके त्यांना न्याय मिळावा म्हणून लढतायत, त्यांच्या मनामध्ये खदखद आहे की इतका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस असून त्यांना पत्नीला का न्याय मिळत नाही. त्यांनी तक्रार केली आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनला, शीतलताई फराटकेंनी केलेली नाही. त्यांनी तक्रार केली की असं असं मी पाकिट पाठवलं होतं, त्या पार्सलमध्ये असं असं होतं आणि त्यामुळं 20 लाख रुपये मी दिले आणि त्याचा का शोध लागत नाही, ही शीतलताई फराटकेंची फार मोठी खंत आहे. ते काय म्हणतात याला फारसा अर्थ नाही. कारण मी आता संपूर्णपणानं एका बाजूला कसं समाजकारण करणारं नेतृत्व आहे आणि एका बाजूला फसवं नेतृत्व आहे, याचं मी आता भाषणामध्ये सगळं सांगितलेलं आहे. शाश्वत विकास म्हणतात ते, कागलचा शाश्वत विकासाचा कोणता कळला? आता तुम्ही जनतेला विचारलं पाहिजे ना काय शाश्वत विकास राहिलेला आहे. त्यांना जे काही संधी मिळाली त्यामध्ये काय काय केलंय, एकदा देवेंद्र फडणवीसांना विचारा की कसा कच्चे दलाल म्हणून काम केलं ते सांगतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.